किसन राठोड गोलंदाजी मागवर, समोर श्रेयस नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज मिलिन, स्ट्राईक वर श्रेयस, किसन राठोड पहिले चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू हवेत या ठिकाणी आणि विसावत येऊन किसनच्या गोदीमध्ये, किसन कोणते हे चूक करत नाही, पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सफलता अर्जित करतोय, आपल्या संघाला यश संपादन करून देतोय आणि गडी मात्र माघारी परततोय, श्रेयसारखा एक आक्रमक ढाचाचा खंदापला फलंदाज मात्र माघारी परततोय, धावसंख्या झिरो असताना पहिल्या चेंडूवर सफलता अर्जित केली गेले, सुंदर गोलंदाजी किसन याच्या माध्यमातून, चेंडूला या ठिकाणी थोडस बोट फिरवले होते चेंडूवर, त्यामुळे जे टायमिंग पाहिजे होतं चेंडू फळीचा ते जुळलं नाही, त्यामुळे या ठिकाणी कारंजा उडवलाय आणि स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण किसन राठोड्याच्याकडनं गडी माघारी परतलाय, श्रेयस याच्या माध्यमातून दुसरा फलंदाज स्ट्राईक एंडवर, कृपया नाटा इलेव्हन संघ आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा, नाटा इलेव्हन विजय न्यू बॅटर विजय याची वर्णी लागते, अकोट टप्प्याचा चेंडू होता हलकेचा या ठिकाणी स्टेअर केला गेलाय, बत्तीस शिरोळा संघाचे संघ मालक बीएमसी यांचं या ठिकाणी आगमन झालंय, साताऱ्यावरनं ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी, चेंडू फसलाय हवेत या ठिकाणी आणि विसावतोय कव्हरच्या हातामध्ये, दुसरा गगडी गारद होतोय, दुसरा धक्का बसतोय, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या महत्वाच्या सामन्यामध्ये सुंदर सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी गोलंदाज किसन राठोड, ज्याच्यावर या ठिकाणी जबाबदारी होती या संघाची आणि या ठिकाणी पहिल्या दोन तीन चेंडूंमध्ये दोन गडी मात्र माघारी पाठवल्यात दोन्ही खेळाडू, एक झाला गोल्डन डकचा शिकार, एक झाला सिल्वर डकचा शिकार, गोल्डन डक म्हणजे पहिल्या चेंडूवर जर बाहेर पडला तर त्याला गोल्डन डक म्हटलं जातं, दुसऱ्या चेंडूवर जर गोलंदाज फलंदाज जर माघारी परतला तर त्याला सिल्वर डक म्हटलं जातं आणि त्याला सिल्वर डकचा या ठिकाणी शिकार झालाय तो फलंदाज विजय, तीन चेंडूंची झाले सांगता, तीन चेंडूंमध्ये दोन गडी ह्या माघारी झाल्या परतल्यात, त्यामुळे धावसंख्येला या ठिकाणी जिथे आकार देण्याचा प्रयत्न करायचा होता तिथे मात्र या ठिकाणी कुठेतरी हाराखेरी होत आहे ती फलंदाजांची, झिरो अशा धावसंख्येवर दोन फलंदाज झिरो नावाचा झिरोचा चष्मा घालून या ठिकाणी माघारी परतलेत, न्यू बॅटर थोडासा या ठिकाणी आता मात्र लाईन लेन भटकतोय आणि पंच या ठिकाणी आमच्याकडे स्वेअरची घोषणा करतात, या स्वेअर धावाने संघाचं खातं मात्र आता ओपन केलं गेलंय, तीन चेंडूच्या नंतर एका स्वेअर का होईन आपण संघाचं खातं ओपन केलं गेलं एका स्वेअर धावेने महत्वपूर्ण सामन्यांमध्ये, कृपया फलंदाजाचं नाव सांगा, अभिजित परत एकदा अकूट टप्प्याचा चेंडू होता या ठिकाणी पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय ज्या अपेक्षित उंचीची जी अपेक्षा केली होती ती मात्र चेंडूला मिळत नाही, त्यामुळे चेंडूची इनसाइड एज घेऊन चेंडू एका धावीसाठी जातो, एका धावीने धावल का दोन ना दोन या धावसंख्येवर चार चेंडूच्या सांगतेकरेच, पहिले तीन चेंडू सुरेख हाताळले ते निर्धाव स्वरूपाचे, तीन त्यामध्ये दोन घडी सुद्धा माघारी पाठवले, त्यानंतर एक व्हाईट चेंडू आणि त्यानंतर एकेरी धावीची लहर बघायला मिळाली, परत एकदा अखुट टप्प्याचा चेंडू होता पडल्यानंतर हलकेच उसळी घेतो, एखादा चेंडू खाली राहतो, एखादा चेंडू हा अनएक्सपेक्टेड बाउन्स होतोय, त्यामुळे फलंदाजांची या ठिकाणी नाचक्की होते, थोडेसे खेळपट्टी बदलले गेले कारण आता जर बघितलं तर कमीत ते सात आठ सामने या ठिकाणी समाप्त होत आहेत, त्यामुळे थोडंसं खेळपट्टीत बदल जाणवतोय, अखुट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी भिरकावलाय, आता मात्र या ठिकाणी व्हाईडिश लॉंग मिड विकेटला या ठिकाणी चेंडूचा प्रवास होतोय आणि या ठिकाणी चार धावा मिळत आहेत, चार धावाने धावफळक जाऊन पोहोचलाय सहा या धावसंख्येवर, षटकाची झाली सांगता, पहिल्या षटकाच्या सांगता क्रिस दोन गड्यांच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करत असताना नाटा इलेव्हन संघाची धावसंख्या सहा धावा ह्या धावफलकावर, सुंदर षटक हाताळले किसनने, शेवटचा चेंडू जर सोडला तर पूर्णपणे जखडून ठेवलं होतं बांधून ठेवलं होतं त्या फलंदाजांना या उपउपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये, जो सामना जिंकेल तो नक्कीच उपांत्य फेरीत प्रवेश करेल, सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि त्याच्या ग्रंथिका जुळेल ते या ठिकाणी रायझिंग स्टार मालवण संघाच्या बाजूने, रायझिंग स्टार हा सुद्धा संघ मालवण तालुक्यातील
मालवण्यातील दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आणि त्यांच्यासमोर एक आव्हान असेल. जो संघ विजय होईल या सामन्यामध्ये तो मालवण संघासमोर त्यांची ग्रंथिका जुळेल. नक्कीच या ठिकाणी बघणार असेल रोमांचक सामने, आपल्याला नक्कीच अनुभवता येईल शेवटचा सामना सुद्धा. आणि त्याच अपेक्षा धरून प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. गोलंदाजी मागवर गोलंदाज स्ट्राईक विनर अभिजित ओंकार येतो. गोलंदाजी मागवर पहिला चेंडू सुरेखरित्या हातावरतोय. निर्धाव स्वरूपात चेंडूची गणना केली गेली त्यामुळे धावसंख्या स्थिरावली गेली ते फक्त 6 धावा. क्वार्टर फायनल उपउपांत्य फेरीतील सामना, क्वार्टर फायनल म्हणून ज्याला म्हटलं जातं त्या प्रकारचा सामना आणि दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना असेल. कारण एक नॉकआउट पद्धतीचे या ठिकाणी सामने असल्यामुळे एकदाच संधी मिळते आणि संधी ही चहात बिडवलेल्या बिस्किट प्रमाणे असते. लेगबायची खूण येते पंचांच्या. या लेगबायच्या एका धावीने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवर. एम एस धोनी जर्सी क्रमांक 7 आणि त्याच 7 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले. परत एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू मेन हेलिकॉप्टर फिरवले गेले. कारंजा उडाला झेलखाली 3 क्षेत्ररक्षक आले. थोडस या ठिकाणी फंबल झाला होता मात्र सेकंड प्रयत्नात या ठिकाणी दुसऱ्या प्रयत्नात यशस्वीरित्या झेल टिपला गेलाय आणि तिसरा धक्का बसलाय, तिसरा हादरा बसलाय. सुंदर गोलंदाजी केली या ठिकाणी ओंकारने. ज्या प्रकारची प्रथमता प्रथम क्षेत्रात गोलंदाजी झाली होती प्रथमच्या षटकामध्ये किसन याच्या माध्यमातून त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र करताना दिसतोय या ठिकाणी गोलंदाज ओंकार सुद्धा. तिसरा हादरा बसतोय, तिसरा धक्का बसतोय. धावसंख्या फक्त 7 धावा या धावफलकावर आणि उपांत्य फेरीमध्ये उपउपांत्य फेरीमध्ये या ठिकाणी एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये ज्या प्रकारचे टिचून गोलंदाजी प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नाणेफेक जिंकल्यानंतर आणि जो कर्णधाराने विश्वास दाखवला आपल्या गोलंदाजांवर तो विश्वास मात्र या ठिकाणी सार्थकपणे करून दाखवताना दिसतात. दोन्ही गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतात. मिलिंद माघारी परतला, त्याची जागा घेणारे नवीन फलंदाज बंटी येतोय. चांगला चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी. परत एकदा धावसंख्या ही स्थिरावली गेले. शेवटचं दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंची झाले सांगता. धाव फलकावर धावा, फक्त 7 धावा. परत एकदा सुंदर चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी व्हाईटचे दात मागितली झाले मात्र पंच या ठिकाणी व्हाईटचे दात फेटाळतात आणि पंच सांगतात की हा चेंडू तो खोळण्यासारखा होता, तुझ्या बॅटच्या टप्प्यात होता. लीगल चेंडू आणि निर्धाव स्वरूपात या चेंडूची गणना केली गेली. शेवटचा चेंडू आखो टप्प्याचा चेंडू, मोठा फटका. परत एकदा कारंजा उडाला झेलखाली, स्वतःच्या गोलंदाज येतो आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी कट अँड बोलवून माघारी परतलाय गोलंदाजा फलंदाज बंटी माघारी परतलाय गोलंदाजा ओंकार याला या षटकामध्ये दुसरी सफलता मिळते. धावसंख्या फक्त 7 धावा. सुंदर षटक हाताळ्याने 6 चेंडूंमध्ये फक्त 1 धावा दिली. तिसरा लेग बायच्या स्वरूपात ते धावा जर रोखली असते तर एक निर्धाव षटक बघायला मिळालं असतं. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक बघायला मिळालं असतं पण लेग बायच्या स्वरूपात एक धाव हे धावून पूर्ण केले गेले आणि एक धाव खर्च करत असताना 2 गडी हे तंबूच्या आश्रयाला पाठवलेत ओंकारने. ओंकारची गोलंदाजी जर आवडली असेल तर कृपया नक्कीच टाळ्या वाजवा, त्याच्यासाठी त्याचं मनोबल सुद्धा वाढलं असेल नक्कीच. 7 धावा या धावफलकावर एक क्वार्टर फायनलचा उपउपांत्य फेरीतील एक महत्वपूर्ण सामना या ठिकाणी दोन्ही संघाच्या बाजूने. एका बाजूने जर बघितलं तर नाताळ 11 कणकवली संघ, त्याचबरोबर त्याच्या ऑपोजिटला घणसरी संघ फोंडा घणसरी या साईडचा हा संघ. दोन्ही संघ कणकवली गावातीलच आहेत आणि या दोन्ही कणकवली तालुक्यातील नाताळ आणि घणसरी या दोन गावातील हे संघ आपसामध्ये या ठिकाणी हा सामना खेळताना दिसत आहेत. 2 धावा निघतात, 2 धावाने धावफलक 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. परत एकदा आखो टप्प्याचा चेंडू, लो फुलटॉस प्रकारचा चेंडू हलकेच खेळून काढला गेलाय या ठिकाणी. हलकेच दिशा दिले एका धावेसाठी, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 धावा. खूप वेळानंतर या ठिकाणी दुहेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या परावर्तित केली गेली 10 धावा. संदेश सुंदर गोलंदाजी करतोय या ठिकाणी.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय तो सहजीवन याच्याकडनं, मात्र फटका फसतोय आणि या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात सहजीवन याला डगआउटमध्ये जाऊन बसावं लागेल. डगआउटचा शिकार होतोय सहजीवन. धाव फलकावर फक्त 10 धावा. तीन चेंडूंची झाले सांगता, अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी. धाव फलकावर धावांचा जर विचार केला तर फक्त 10 धावा या धाव फलकावर. थोडस या ठिकाणी लो स्कोर प्रकारचा चेंडू हा सामना बघायला मिळतोय, कारण सुरेख गोलंदाजी झाले प्रथमतः किसनने, तदनंतर या ठिकाणी त्याचे जरी ओढली गेले ते गोलंदाज ओंकारकडनं आणि तदनंतर या ठिकाणी सुदेश सुद्धा या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करतोय. संदेश सुद्धा सुंदर गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर मानव येतो या ठिकाणी. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय डेफिनेटली हिट प्रकारचा चेंडू ब्लॉक केले पूर्णपणे. या ठिकाणी फुलर लाईनचा चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये टाकलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. या ठिकाणी बॅट आणि पायाच्या मधून चेंडू यष्ट्यांचा भेद घेतोय आणि या ठिकाणी फलंदाज माघारी परततोय. आल्या पावली मानव याला माघारी परतावं लागतंय. धाव फलक फक्त 10 धावा, नाम मात्र 10 धावा या धाव फलकावर. न्यू बॅटर मिस्टर खरात आणि गोलंदाजी मागवर हॅट्रिक ऑन हॅट्रिक असेल आता मात्र संदेश. हॅट्रिकचा चेंडू परत एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. पंचांची व्हाईटची खूण येते या ठिकाणी आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 धावा. खूप वेळानंतर एक धाव ही व्हाईटच्या स्वरूपात जरी आली असती तरी या ठिकाणी संघासाठी ती महत्त्वपूर्ण ठरेल, कारण फक्त नाममात्र 11 धावा या धावफलकावर. प्रथमतः फलंदाजी करत असताना नाटाळलो संघाकडनं. सुंदर गोलंदाजी केली या ठिकाणी, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. मोठ्या फटक्या सोडाच पण सिंगल डबल धाव काढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी संघर्ष हा करावा लागतोय दोन्ही फलंदाजांना. परत एकदा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या ठिकाणी षटकाची झाली सांगता. तीन षटकांच्या सांगते करीस फक्त 11 धावा या धाव फलकावर. 6 गडी हे माघारी परतलेत. सुंदर गोलंदाजी, 6 गडी हे डगआउट मध्ये गेलेत. म्हणजे काय गोलंदाजी झाली असेल ते बघा. एका चेंडूचा खेळ बाकी, एका चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा चेंडू या इनिंग मधील आकुट टप्प्याचा चेंडू. परत एकदा सूर्य एका चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. फक्त 11 धावा या धाव फलकावर. प्रथमतः फलंदाजी करत असताना नाटा इलेव्हन संघाचे आणि या ठिकाणी घोणसरी संघाला 12 धावा बनवावे लागतील.
हॅलो, चला जरा स्पीड अप घ्या, अजून एक सामना बाकी आहे. सभासहा झालेत ऑलरेडी. तुमची ग्रामसभा आमसभा नको आम्हाला, फक्त 12 धावा बनवायच्या आहेत. पंच जरा घाई करा, चला स्पीडिंग लावून घ्या. सांगा प्लेअरला, सांगा कर्णधारांना, बोला तुम्ही. स्ट्राइकेंडवर अमित सज्ज होतोय. 12 धावा नाम मात्र, 12 धावा 18 चेंडू आणि 12 धावा. एक महत्वपूर्ण सामना, क्वार्टर फायनलचा हा सामना. जो संघ जिंकेल त्यांचे नक्कीच ग्रंथिकच जुळेल. ती रायझिंग स्टार या ठिकाणी, रायझिंग स्टार मालवण संघाच्या समोर हा संघ उभा राहील सेमी फायनलसाठी. आणि 12 धावा नाम मात्र या ठिकाणी चेस करण्यासाठी प्रारंभिक सलामीची बिनीची जोडी अमित आणि विश्वजित, ज्याच्या नावात जीत आहे असा विश्वजीत नॉन स्ट्राईक एंडवर. आणि अमित कोल्या टप्प्याचा चेंडू आता लांबून या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय परतीची फेकी होते तोपर्यंत मात्र दुहेरी धावीची लहर ही मैदानात उठली गेली. रनिंग विथ विंड विकेट बघा, सलगचा तिसरा सामना या ठिकाणी घोणसरी संघ खेळतोय. मात्र या ठिकाणी रनिंग विथ विंड विकेट तोच आहे दोन्ही फलंदाजांचा, अमित आणि विश्वजीत. ज्या अमितने या ठिकाणी दोन चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असताना सलग 2 चौकार मारून सामना आपला विजय करून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवलंय तो अमित या ठिकाणी स्ट्राईक एंडवर दिसतोय. गोलंदाजी मागवर गोलंदाज महेश करत सज्ज होत आहे. कोलोटपाचा चेंडू गुटनाट, एक तमाशात एक प्रकारचा चेंडू, मात्र या ठिकाणी फटका फसलाय आणि विस्तावला जाऊन मिड विकेटच्या हातामध्ये पहिली सफलता, ज्या अमितचं आपण कौतुक केलं होतं. अमित मात्र या ठिकाणी स्वस्तात माघारी परतलाय, एक मोठा मासा गळायला लागलाय. पहिली सफलता, पहिली विकेट, प्राइज विकेट ज्याला म्हटलं जातं ती विकेट अमित याची मिळते महेश खराद्याला. स्कोर जरी कमी असला तरी या ठिकाणी नक्कीच रोमांचक सामना हा होईल, कारण दोन्ही संघ सुद्धा तुल्यबळ असेल. जर एका संघाने केलंय तर दुसऱ्या संघाने सुद्धा करून दाखवावं लागेल. या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करण्यात जरासे निराश जरी झाले असेल तरी गोलंदाजांनी या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. 12 धावांचा पाठलाग थोडासा या ठिकाणी सहजासहजी देणार नाही हे दाखवून द्यावा लागेल. आपला विश्वास जो असेल त्याला स्वतःचा आत्मविश्वास बनावा लागेल. या ठिकाणी न्यू बॅटमन किशन राठोड याची वर्णी लागतंय, लवकर थोडस या ठिकाणी यावं लागतंय मैदानात किशन राठोड याला. थोडासा शपल झालाय, मोठा फटका खेळला गेलाय, परत एकदा कारांजा उडाला बॅक टू बॅक दुसरा गडी. हा माघारी परतोय का, मात्र या ठिकाणी थोडीशी गफलत होते दोन्ही फलंदाजांची आणि या ठिकाणी चेंडू जातोय 4 धावांसाठी. झेल सुटलाय आणि त्याचबरोबर चेंडू सुद्धा गेला या ठिकाणी 4 धावांसाठी. म्हणजेच बैल गेलो तो गेलो आणि 9 हाताचा कासरा सुद्धा घेऊन गेलो. कॅच सुटली ती सुटली आणि त्याचबरोबर 4 धावा सुद्धा गेल्यात. फक्त नाम मात्र 12 धावांचा पाठलाग करायचा असताना अशा चुका जर तुम्ही केला तर ज्या ठिकाणी गडी माघारी परतला तर चेंडू निर्धाव स्वरूपात गणला गेला असता. तिथे मात्र या ठिकाणी जेल सुद्धा सुटतोय आणि 4 धावा बहाल केल्या गेल्यात. आधीच आपण कर्जबाजारी आणि त्यात उष्णा शेजारी अशा प्रकारची गत बघायला मिळते. तसाच प्रकारची गोलंदाजी सुद्धा आता सुद्धा या ठिकाणी थोडीशी स्वेअर गोलंदाजी बघायला मिळते. धाव फरक जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. 5 धावांची अजून एक गरज, नाम मात्र 5 धावा. पहिल्या तर षटकात या ठिकाणी सामना समाप्त होतोय का हे बघावं लागेल, कारण किसन राठोडकडे ती क्षमता आहे, मोठे फटके मारून सामना संपवण्याची क्षमता आहे. दिव्याच्या डम्पिंग ग्राउंडवर प्रत्येक वेळा त्याने
बहुतेक वेळा आम्ही हे करताना बघितलंय त्याला तशाच प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न, स्वतःचा असफल झालाय, जागा बनवण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र केलेलं कौतुक कुठेतरी अंगावर येत आहे. आणि या ठिकाणी माघारी परतता येतो किसन राठोड. थोडासा परत एकदा सामन्यात रोमांचक तरार या ठिकाणी बघायला मिळतोय. मोठा फटका मारून सामना संपवावा हा इरादा होता किसन राठोड याचा, मात्र इरादा फसतोय. त्यामुळे या ठिकाणी धाव फलकावर 7 धावा असताना दुसऱ्या गडी माघारी परततोय. सुंदर गोलंदाजी झाली या ठिकाणी. जर क्षेत्ररक्षकाची 7 मिळाली असती तर या ठिकाणी कुठेतरी बाद बनली असती. या ठिकाणी फलंदाजी ही चांगली केली जाते, त्याचबरोबर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा हा क्रिकेटमधील कणा मानला जातो, आधारस्तंभ असतो क्रिकेटमधील क्षेत्ररक्षण. हे तसं तेवढंच गरजेचं असतं आणि क्षेत्ररक्षण करणं खेळाडूचं कर्तव्य असतं, आपण त्यासाठीच या संघात स्थान असतं. खोलो टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळला या ठिकाणी. चेंडू हा निर्धाव स्वरूपात गणला गेलाय बहुतेक वेळानंतर, भरपूर वेळानंतर या ठिकाणी चेंडू निर्धाव स्वरूपात. आणि या ठिकाणी पाच चेंडूंची सांगता झाली, फक्त नाममात्र 7 धावा या स्कोरबोर्डवर. 12 धावांचा पाठलाग करत असताना आता फक्त 5 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. परत एकदा एक जोखमीची जीवघेणी धाव, हातात काळीच घेऊन धावणं म्हणजे काय हे बघायला मिळालं या ठिकाणी. अस्तित्व नसलेली धाव घेण्याचा जीव घेण्या प्रयत्न केला गेलाय आणि या ठिकाणी यशस्वी झालाय. यशस्वी व्हायचं असेल तर रिक्स घ्यावी लागते आणि ते रिक्स या ठिकाणी घेताना दिसलाय फलंदाज, त्यामुळे या ठिकाणी यशस्वी झालाय. 8 धावा ह्या स्कोरबोर्डवर 12 धावांचा पाठलाग करत असताना 12 चेंडू आणि 4 धावाचं विजयाचं समीकरण. नाममात्र या ठिकाणी 4 धावा आता मात्र असतील, कारण एकतर्फी कुठेतरी हा सामना झुकतोय की काय असं वाटतंय प्रथमदर्शनी, कारण पहिल्याच या ठिकाणी स्कोअर कमी होता, 12 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या गेल्यात, 4 धावांचा अजूनही खेळ बाकी. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. चला लवकर स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, अजून एक सामना, एक सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण सामना व्हायचा बाकी आहे. अक्षय धुळे या ठिकाणी येतोय, त्याचंसुद्धा या ठिकाणी स्वागत. तो सुद्धा या ठिकाणी नक्कीच हा पुढील सामना विजय होऊन फायनलमध्ये जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. रायझिंग स्टारचा हा एक चांगला खेळाडू, पण या ठिकाणी रायझिंग स्टारमध्ये एवढं भरणं आहे चांगल्या खेळाडूंचा की अक्षयची बॅटिंगच येत नाही. अक्षयसुद्धा एक सुंदर आक्रमक फटकेबाजी करतोय. मालवण हडीगावचा सुपुत्र अक्षय, न्यू बॅटर मानव खरात. मानव 4 धावांची गरज, 12 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना स्ट्राईक एंड वर संदेश. आणि या ठिकाणी मोठा फटका मारून सामना या ठिकाणी संपवताना विजय होतोय तो घोणसरी संघ, ओंकार 11 घोणसरी. विनंती असेल ओंकार 11 घोणसरी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या. ओंकार 11 घोणसरी कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी होईल ओंकार 11 घोणसरी वर्सेस रेझिंग स्टार मालवण. दोन्ही संघाचे प्लेइंग 11, दोन्ही संघाचे 11 खेळाडू या ठिकाणी या, कारण तुमचे 11 खेळाडू हे